नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या युगजीव चॅनलमध्ये. आज आपण माहिती जाणून घेणार आहोत मर्चंट नेव्हीबद्दल. काय असते मर्चंट नेव्ही, कशाप्रकारे आपण मर्चंट नेव्ही जॉईन करू शकतो, 10वीनंतर की 12वीनंतर करू शकतो, कोणकोणते कोर्स उपलब्ध असतात, कोणकोणत्या एक्झाम असतात मर्चंट नेव्हीमध्ये, तसेच मर्चंट नेव्हीचा पगार किती असतो हे आपण आज जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की मर्चंट नेव्ही नक्की काय असते. खूप लोकांच्या डोक्यात असते की मर्चंट नेव्ही म्हणजे गव्हर्नमेंट नोकरी, पण तसे नाहीये. तर मर्चंट नेव्ही म्हणजे गव्हर्नमेंट जॉब नाही. हा, एखाद्या वेळेस तो सेमी गव्हर्नमेंट जॉब असू शकतो, पण पूर्णपणे गव्हर्नमेंट जॉब नाही. मर्चंट नेव्हीची कामे काय असतात ती आता आपण जाणून घेऊ, कारण बऱ्याच लोकांना माहीत नसतं मर्चंट नेव्ही नक्की काय काम करत असतं. तुम्ही पाहत असाल की देशामधून खूप प्रमाणात माल हा आयात व निर्यात होत असतो, म्हणजेच इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट होत असतो. तो सागरी मार्गाने जो होत असतो तो माल हा शिपद्वारे एका देशातून दुसऱ्या देशात नेला जातो. या शिपवर काम करण्यासाठी मर्चंट नेव्हीची भरती होत असते. या शिपवर वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, त्यामध्ये वेगवेगळी कामे करायला क्रू मेंबर घेतले जातात. जर आपण मर्चंट नेव्हीचे वेगवेगळे कोर्स केले तर या जॉबसाठी पात्र ठरू शकतो. या ठिकाणी क्रू मेंबर पासून ते चीफ ऑफिसर व कॅप्टन पर्यंत जॉब उपलब्ध असतात. तसेच ही फील्ड खूप मोठी आहे, कारण भारतात आयात निर्यातीला मागणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जॉब हे मर्चंट नेव्हीमध्ये उपलब्ध असतात. तर आपण आता मर्चंट नेव्हीच्या कोर्सेसची माहिती जाणून घेऊ की 10वीनंतर कोणते कोर्स उपलब्ध आहेत आणि 12वीनंतर कोणते कोर्स आहेत. तर सर्वप्रथम आपण 10वीनंतर कोणते कोर्स उपलब्ध आहेत ते पाहू. 1. नियर कोस्टल वॉयज NCV. 2. डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स DNS. 3. कमर्शियल डायव्हिंग. 4. GP रेटिंग. एक गोष्ट समजून घ्या की 10वीनंतर आपण जॉईन केलात तर आपल्याला ज्या पोस्ट मिळतात त्या अप्पर किंवा ऑफिसर लेवल पोस्ट नसतात. जर आपण 10वीनंतर जॉईन करतो त्या पोस्ट असतात इलेक्ट्रिशियन, फिटर, स्वीपर, क्लीनर, हेल्पर. आता आपण पाहूयात 12वीनंतर जर तुम्ही मर्चंट नेव्हीमध्ये जायचे असेल तर 12वीमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री हे विषय असले पाहिजेत. तसेच 60%च्या वरती मार्क्स असणेही गरजेचे आहे. तसेच उमेदवाराचे वय हे 17 ते 25 वर्ष असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे उमेदवार हा अनमॅरिड व फिजिकली फिट असणे गरजेचे आहे. तर या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही 12वीनंतर मर्चंट नेव्हीमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला यासाठी एक एंट्रन्स एक्झाम असते, ती देणे गरजेचे असते. ही एक्झाम इंडियन मॅरिटाईम युनिव्हर्सिटीद्वारे घेतली जाते. IMU CET ची एक्झाम तुम्ही देऊ शकता. जर तुम्ही या एक्झाममध्ये उत्तीर्ण झालात तर तुम्ही इंडियन मॅरिटाईम युनिव्हर्सिटीचे जे कॉलेज आहेत तिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तिथे तुम्ही पुढील कोर्स करू शकता: BSc नॉटिकल सायन्स, BE मरीन इंजिनिअरिंग, BE नावल ॲग्रिकल्चर अँड ऑफशोअर इंजिनिअरिंग, BE पेट्रोलियम इंजिनिअरिंग, BE मॅकॅनिकल इंजिनिअरिंग, BE हार्बर अँड ओशियन इंजिनिअरिंग. या प्रकारचे खूप सारे कोर्स तुम्ही करू शकता. आता आपण सॅलरी आणि पॅकेजबद्दल माहिती घेऊ. सॅलरी ही तुमच्या पोस्टवर डिपेंड असते की कोणती पोस्ट आहे, कोणत्या लेवलवर तुम्ही आहात. कारण जर तुम्ही 10वीनंतर डिप्लोमा करून जाण्याचा विचार करत असाल तर तुमची सॅलरी ही 20,000 पासून 40,000 पर्यंत असू शकते, किंवा तुमच्या पोस्टिंगवरती ती अवलंबून असते. तसेच तुम्हाला जेवणाची वगैरे सोय सर्व शिपवरच असते, पण सॅलरी थोडी कमी असते. ती नंतर तुमच्या अनुभवानुसार वाढत जाते आणि सॅलरी ही प्रत्येक कंपनीनुसार कमी जास्त होऊ शकते. तुम्ही जर मर्चंट नेव्ही जॉईन करता तर तुम्हाला शिपवरती 2 साईट असतात. तुम्ही इंजिन साईट किंवा डेक साईटवर जॉईन होऊ शकता. तुम्ही कोर्स पूर्ण केल्यावर तुमच्या आवडीनुसार इंजिन किंवा डेक साईट निवडू शकता. आता आपण इंजिन साईटवरील सॅलरीबद्दल माहिती करून घेऊ.
तुम्ही इंजिन साईटवर सिलेक्ट झालात तर तुमची सॅलरी ही 30,000 ते 45,000 दर महिना असू शकते. तसेच जसा जसा तुमचा ग्रेड वाढत जाईल, अनुभव वाढत जाईल, तसेच तुमची सॅलरी देखील वाढत जाईल. जर तुम्ही 4th ग्रेड इंजिनिअरिंग कॅडेटसाठी लागता तर तुमची सॅलरी ही 1,20,000 पासून 1.5 लाखापर्यंत असू शकते. 3rd ग्रेडसाठी ती 1.5 लाखापासून 2 लाखापर्यंत असते. 2nd ग्रेडसाठी ती 3 लाख ते 5 लाखापर्यंत असते. चीफ इंजिनियरसाठी सॅलरी 8 लाख ते 10 लाख असू शकते. आता आपण डेक साईडबद्दल बोलू. डेक कॅडेट इनिशियल लेवलवर जर तुम्ही लागलात तर त्याची सॅलरी ही 20,000 ते 30,000 पर्यंत असते. 3rd लेवल ऑफिसरसाठी ती 70,000 ते 1.5 लाखापर्यंत असते. 2nd लेवल ऑफिसरसाठी ती 1.5 लाख ते 2 लाखापर्यंत असते. आणि चीफ ऑफिसरसाठी ती सॅलरी 4 लाख ते 6 लाखापर्यंत असू शकते. आणि जर तुम्ही कॅप्टन म्हणून जाता तर सॅलरी ही 8 लाख ते 10 लाख असू शकते. तसेच ही सर्व सॅलरी ही तुमचे इंटरव्ह्यू व प्रत्येक कंपनीवर अवलंबून असते. पण सॅलरी बेसिक हे सेमच असते, थोडी कमी जास्त होऊ शकते. या प्रकारे तुमचे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील तर मर्चंट नेव्ही या सेक्टरमध्ये सॅलरी लेवल खूप जास्त असते. पण यात खूप चॅलेंजेस असतात आणि ते म्हणजे आपल्या फॅमिलीला सोडून आपल्याला राहावे लागते. कारण आपण जेव्हा शिपमध्ये जातो व शिप एका देशातून दुसऱ्या देशात जाते तेव्हा खूप दिवस व महिने लागतात. तो काळ आपल्याला शिपवरच काढावा लागतो. सतत 6 ते 9 महिने आपल्याला शिपवरच राहावे लागते. हा काळ आपण आपल्या फॅमिलीपासून वेगळे राहतो. त्यामुळे मर्चंट नेव्हीमध्ये जाताना या गोष्टीचा विचार करणे खूप गरजेचे असते व त्याप्रकारे प्लॅनिंग करून घेणे आवश्यक असते. तर मित्रांनो, तुमच्यापैकी खरंच कोणाला मर्चंट नेव्हीमध्ये जायचे असेल तर तुम्हाला ही माहिती उपयुक्त ठरू शकते. तसेच तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील सांगू शकता. ही माहिती तुम्हाला आवडल्यास आमच्या युगजू चॅनलला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.